इयत्ता 10वी भाग 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान चॅप्टर 1 अनुवंशिकता व उत्क्रांति। अनुवंशिकता व अनुवंशिक बदल एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता, हे तुम्हाला ठाऊक आहे। आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केला। त्यांनी बऱ्याच कालावधी संशोधन करून अनुवंशिकतेबद्दल निष्कर्ष शोधून काढले। 1901 साली युगो द उरिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला। यातूनच 1902 साली वॉल्टर सटन यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपात पाहिली। तोपर्यंत हे कोणालाच माहीत नव्हते। जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे अनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले। यातूनच 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी मॅक्लिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅक्लॉइड या त्रयींनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले। 1961 साली फ्रान्समधील फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉड या अनुवंशवैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत DNAद्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली। त्यामुळे DNA रेणूंमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली। त्यातून जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनर्संयोजी DNA तंत्र विकसित झाले। अनुवंशिक विकृतींचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी, तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी आज अनुवंशिकीचा उपयोग केला जातो। प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण। DNAमध्ये असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात, तसेच शरीराच्या रचना व कार्य यांवर नियंत्रण ठेवतात। जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते। या प्रथिनांची निर्मिती DNAमुळे RNAच्या माध्यमातून होते, यालाच सेंट्रल डॉग्मा असे म्हटले आहे। DNAवरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते। ही होत असताना DNAच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी होतो। तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNAचा धागा या दोन्हीतील न्यूक्लिओटाईडचा क्रम एकमेकांना पूरक असतो। त्याचबरोबर DNAतील थायमिनऐवजी mRNAमध्ये युरॅसिल असते। RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन असे म्हणतात। पेशीकेंद्रकात तयार झालेला mRNA पेशीद्रव्यात येतो। तो येताना DNAवरील सांकेतिक संदेश घेऊन येतो। या संदेशवहनामध्ये अमिनो आम्लांकरता संकेत असतात। प्रत्येक अमिनो आम्लांकरता असलेला संकेत 3 न्यूक्लिओटाईडच्या संचाच्या स्वरूपात असतो, यालाच ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतात। भारतीय वंशाच्या हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली। यासाठी त्यांना 1968 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार मिळाला। प्रत्येक mRNA हा 1000 कोडॉनचा बनलेला असतो। त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA करतो। त्याकरता mRNAवर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNAवर असतो। या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात। tRNAने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाईड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम rRNA करतो। या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो। या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात। प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात। हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्ये पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात। सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात व यातील काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात। त्यामुळे आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात परंतु काही वेळा जनुकांमध्ये अचानक बदल होतो। जनुकांतील एखादे न्यूक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलते। यांमुळे जो लहानसा बदल घडून येतो
तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय. उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असते. उदाहरणार्थ उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमियासारख्या जनुकीय विकृतीही निर्माण होतात. उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारे क्रमिक बदल होय. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती. सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये असावीत आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत. त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी की प्रथिने आणि केंद्रकामले तयार झाली असावीत. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात. आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली असेल. पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल तर ते सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत. त्यांचा नाश झाला असावा. इतिहासात डोकावताना जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल अनेक धर्मवेत्ते व तत्ववेत्त्यांनी आपापली बाजू लिहून ठेवली आहे. भारतीय चिनी रोमन ग्रीक अशा सर्वच संस्कृतीमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल गहन विचार झालेला दिसतो. ग्रह तारे पंचमहाभूते सजीवसृष्टी इत्यादींबद्दल विविध प्रकारची माहिती त्या त्या संस्कृतीने काव्य कथा व ग्रंथरूपाने नोंदवलेली दिसते. उत्क्रांतीचा सिद्धांत. या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. काळाच्या ओघात हजारो वर्षांनंतर यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवांत क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. या विकासाचा कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे. सजीवांतील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते, जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय. उत्क्रांतीचे पुरावे. वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे, पण ती सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. वरील सिद्धांताच्या पुट्यर्थ अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. हे पुरावे पुढील प्रमाणे. बाह्यरूपीय पुरावे. प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नागपुड्या तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यात आढळतात, तर पानांचा आकार, शिरविण्यास पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीत आढळतात. यावरून हे सूचित होते की वरील गटात साम्यस्थळे आहेत, त्यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते. शरीरशास्त्रीय पुरावे. शेजारील चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा पंख व देवमशाचा पर यात वरवर पाहता कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे, त्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व जोडणीत मात्र साम्य दिसून येते. हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते. अवशेषांगी. सजीवांतील रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी उती अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्यालाच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिय नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. एखाद्या सजीवांतील असा अवयव त्या सजीवात जरी कार्य करत नसला
तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो, म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र लहान मात्र कान हलवण्याकरता उपयुक्त आहेत. माकडहाड, अक्कलदाडा, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात. पुराजीव विषयक पुरावे, जीवाश्म विज्ञान. तुम्हाला असा प्रश्न पडेल की काही कोट्यावधी वर्षांपूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हे आता कसे सांगता येईल. याचे रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेले आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्म अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात, जेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14 ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. C12 हा किरणोस्तारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C14 सक्रियता व C14 व C12 गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन असे म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानवशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काळ ठरवण्यासाठी होतो. अशा प्रकारे तंत्राद्वारे जीवाश्मांची काळ निश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. यानुसार अपृष्ठीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. परिचय शास्त्रज्ञांचा. कार्बनी वयमापन पद्धत ही नैसर्गिक कार्बन 14 C14 किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली असून विलार्ड लिबी यांनी 1954 विकसित केली. यासाठीच लिबी यांनी 1960 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांची वय रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येतात. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ पेरिपॅटस या प्राण्यांमध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. तसेच डगबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांमध्ये अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व सजीव व शरीरावरील केस यांमुळे सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो. लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत असे लक्षात येते. भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. बाजूच्या चित्रातील विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणामध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये ते कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांच्या असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस दिला. डार्विनने याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसिज हे पुस्तकही प्रसिद्ध केले. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात जी अक्षरशः जीवघेणी असते. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे, पण त्यानंतर त्यातही काही बाबींबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे
नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरले. परिचय शास्त्रज्ञांचा. चार्ल्स रॉबर्ट डार्विन या इंग्लिश जीवशास्त्राने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. त्यांनी दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाले आहेत. या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्व कारणीभूत ठरले असे त्यांनी प्रतिपादन केले. लॅमार्कवाद. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असे म्हटले. त्याही पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान तानच झाडांवरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. तसेच लोहाराचे खांदे घनाचे घाव घालून बळकट झाले. शामरुग इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. अथवा सापाने बिळात जिण्या जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जातात. हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद होय. परिचय शास्त्रज्ञांचा. जीन बाप्टिस्ट लॅमार्क. उत्क्रांतीमागे त्या त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला. या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञांनी असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्येही असे बदल घडतात. विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगांचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. जाती उद्भव. प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचा परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनशील संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. त्याचा आहार विहार फलनक्षमता समागम काळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवी जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही काळांतराने जातीबद्दल जाती उद्भव होतो. मानव उत्क्रांती. उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेल्या जैवविविधतेची जडणघडण झालेली दिसते. यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे देता येईल. सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लॅमूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले. काळांतराने हे सुरुवातीचे एपसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले आणि अखेर गिबन आणि ओरेंग उटांमध्ये त्याचे रूपांतर झाले. उरलेले हे एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपाजी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामांसाठी त्यांना हातांचा अधिक वापर करावा लागला. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताट उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हातांचे वापर करणारे ताट उभे राहणारे पहिले मानव सदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. मानव सदृश
प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे, ती आफ्रिकेतील आणि उत्तर भारतातील रामापिथिकस या ऐपची. पुढे हा ऐप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील ऐपचा विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी या मानवसदृश प्राण्यांची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असण्याइतपत आपल्याजवळची असण्यासारखी दिसू लागली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ताट चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा. जवळजवळ 1 लाख वर्षांपर्यंत ताट चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. नियंडरथल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती वसवल्या. मग संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षांपूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षांपूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत, तरीही अजून मानववंशाच्या मुलांच्या तपशिलांचा शोध घेतच आहोत.